Good afternoon, children. Today we are going to learn EVS lesson number 5. The name of the lesson is The Importance of Keeping Sharp Instruments Safely. Bagha, ata apla ha tisra dhada hai, The Importance of Keeping. Pahila kai hota? The Importance of Keeping Food Safe. Mag jhala? The importance of keeping water safe. आणि आता आहे the importance of keeping sharp instruments safely. आता sharp instruments म्हणजे काय? तर sharp instruments म्हणजे धारदार वस्तू जे आपण रोज घरामध्ये अनेक वेळेला वापरतो. आपल्याला या सगळ्या sharp instruments ची खूप गरज असते. आपली अनेक काम त्याच्यामुळे आपल्याला करणं सोयीचं जातं. तर याच्यासाठी आपल्याला शार्प इन्स्ट्रुमेंट्स तर वापरावेच लागतात. पण हे शार्प इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला त्रासदायक पण असतात. जर आपल्याला ते चुकून लागले तर आपल्याला जखम होऊ शकते, आपल्याला ब्लीडिंग रक्त येऊ शकतं. पण हे जे आहेत इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते वापरायचेच नाहीत का लागतात म्हणून? असं नाही, ते वापरायचे पण ते काळजीपूर्वक वापरायचे. तर ते काळजीपूर्वक कसे वापरायचे ते आता आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. बघा हां, सेफ्टी इज फ्रीडम फ्रॉम हार्म और हॅमर. म्हणजे आपण जर काळजी घेतली तर आपल्याला कोणताही त्रास होणार नाहीये. आपण या सगळ्या गोष्टी वापरताना खूप काळजी घेतली पाहिजे. आपल्याला कुठलंही जखम होणार नाही किंवा लागणार सुद्धा नाही. प्ले बघा, सेफ्टी ऍट होम, लेट अस चूज नेव्हर टू. या गोष्टी कधीही करायच्या नाही. प्ले विथ फायर, आगीशी कधीही खेळायचं नाही. प्ले विथ शार्प ऑब्जेक्ट्स, हे जे शार्प इन्स्ट्रुमेंट्स आपण घरामध्ये वापरणार आहे ते आपल्याला उपयोगी आहेत म्हणून आपण ते वापरतो, पण त्यांच्याशी खेळायचं का? नाही. प्ले विथ इलेक्ट्रिक प्लग्स और स्विचेस, कधीही इलेक्ट्रिकच्या कुठल्याही स्विचेस बरोबर खेळायचं नाही. लीव सीजर्स और अदर पॉइंटेड ऑब्जेक्ट्स ऑन चेअर्स और डेस्क्स, कधीही अशा धारदार वस्तू टेबलवर किंवा चेअरवर ठेवायच्या नाहीत. प्ले विथ अ टेबल फॅन विथ इट इज ऑन, कधीही टेबल फॅन बरोबर खेळायचं नाही जेव्हा तो ऑन असतो. Put pencils or sharp objects in your mouth, nose or ears. कधीही या pointed, बघा स्पेशली पेन्सिल असते तुमची pointed, तर ती कधीही तोंडात, नाकात, डोळ्यात, कानात घालायची नाही. हा धडा शिकण्याच्या आधी आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण कधीही करणार नाही अशी असं प्रॉमिस हवं आहे मला तुमच्या सगळ्यांकडून, की या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे, त्यांचा वापर करायचा आहे, पण त्यांच्याशी खेळायचं नाहीये. आपलं काम झालं की आपण त्या वस्तू योग्य जागेवर नेऊन ठेवायच्या आहेत आणि व्यवस्थित ठेवायच्या आहेत. तर त्यातल्या काही गोष्टी कशा ठेवायच्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आलं लक्षात? चला तर मग शिकूया लेसन नंबर 5, द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग शार्प इन्स्ट्रुमेंट्स सेफली. चला बघा बरं, कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला? दिस इज द सीजर, म्हणजे कात्री आहे ही. हो की नाही? कात्री तुम्ही पाहिली आहे का कधी? बघा ही आहे कात्री. बघा आता आपल्या धड्यामध्ये पहिल्यांदा काय लिहिलंय ते आपण वाचूया. हा, वी यूज शार्प इन्स्ट्रुमेंट्स लाईक नाईफ्स, पॉइंटेड इन्स्ट्रुमेंट्स, कटर, स्क्रॅपर, सीझर, ब्लेड्स, नीडल्स, पिन्स, पॅकिंग नीडल्स, नेल कटर्स, एटसेट्रा फॉर डिफरंट काइंड्स ऑफ वर्क इन अवर हाऊस. फॉर कीपिंग अँड सेफ हँडलिंग ऑफ दीज शार्प इन्स्ट्रुमेंट्स द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन शुड बी फॉलोड. बघा हे या सगळ्या वस्तू आपल्याला वापराव्याच लागतात. आपल्या रोजच्या घरामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन कामासाठी या वस्तू खूप उपयोगी आहेत, पण त्या किती चांगल्या पद्धतीने आपण वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. जर आपण त्या खेळणी म्हणून किंवा प्लेथिंग्स म्हणून वापरल्या
तर नक्की तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी हार्म किंवा हॅमर होणार आहे. समजलं? चला तर मग काय आहे, फॉर कीपिंग अँड सेफ हँडलिंग ऑफ दीज शार्प इन्स्ट्रुमेंट्स द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन शुड बी फॉलोड. फर्स्ट काय, फॉर अ फ्यू मंथ्स बिफोर युझिंग दीज इन्स्ट्रुमेंट्स टेक द गायडन्स ऑफ एल्डर्स इन द फॅमिली अँड बाय ऑब्झर्विंग देम लर्न टू यूज दीज इन्स्ट्रुमेंट्स. बघा, हे तुम्ही अजून लहान आहात आणि लहान मुलांनी अशा पॉइंटेड इन्स्ट्रुमेंट्स बरोबर खेळू नये. कधीच तुम्हाला तुमची आई अशा वस्तू हातामध्ये देत नाही, पण तुम्ही जर त्या चांगल्या पद्धतीने आईला सांगितलं की आई मला हे वापरायला शिकव, ते कसं वापरायचं, तर या सगळ्या वस्तू वापरायच्या तेव्हा मोठ्यांचा, मोठे तुमच्या सोबत असले पाहिजेत, मोठ्यांचा गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे. डू नॉट टच द शार्प एज ऑफ द ब्लेड ऑफ द नाईफ, होल्ड द नाईफ फर्मली ऑन द हँडल. बघा आता मी इथं तुम्हाला काही, बघा या हे आहे नाईफ, नाईफचा हा पूर्ण सेट आहे आणि त्याच्या पुढे एज आहे. दिसतंय का आपण एज आणि कॉर्नर शिकलो की नाही? तर हे एज असतं ना ते खूप शार्प असतं, तर म्हणून त्या एजला कधीही पकडायचं नाही, कायम आपण हँडलला पकडायचंय. बघा, नेव्हर लीव द कटर ओपन. बघा हे आहे कटर, हे कधीही ओपन ठेवायचं नाही, कारण याच हा जो पार्ट आहे ना हा खूप शार्प असतो, त्याला प्रचंड धार असते. तुमचं थोडं जरी तुमच्या हाताला ते टच झालं तरी तुम्हाला कट होऊ शकतो, म्हणून हे इथं बटन असतं, हे नेहमी बंद करून ठेवायचं. हे बंद केल्यानंतर हे जी शार्प एज आहे ती आतमध्ये निघून जाते आणि ते पेन सारखं दिसतं, त्यामुळे कधीही कटर ओपन ठेवायचं नाही. स्क्रॅप द कुकंबर स्लोली अँड केअरफुली विथ द स्क्रॅपर. बघा आता इथं जे आहे हे स्क्रॅपर आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा केव्हा आई काकडीची कोशिंबीर करत असेल तेव्हा किंवा बटाट्याची भाजी करायची असेल तर बटाटा काकडी गाजर सोलावं लागतं, त्याच्यावरची स्किन काढावी लागते, तर ती स्क्रॅपरनी काढतात, तर ते नेहमी खूप केअरफुली काढलं पाहिजे. पुढे काय आहे, डू नॉट लीव द पेअर ऑफ सीझर्स ओपन. बघा, कधीही कात्री अशी ठेवायची नाही, हे चुकीचं आहे. कात्री नेहमी अशी ठेवायची बंद करून, कात्रीला हे दोन जे धारदार पाती आहेत ती त्याला खूप धार असते आणि त्याला जर तुमचा हात लागला तर तुम्हाला कापू शकतं, त्यामुळे कधीही डू नॉट लीव द पेअर ऑफ सीझर्स ओपन. द रेझर ब्लेड, तुम्ही पाहिलंय का हे रेझर ब्लेड? बघा हे आहे रेझर ब्लेड, हॅज शार्पनेस ऑन बोथ द साइड्स. बघा त्याच्या इकडून पण शार्प असतं आणि इकडून पण शार्प असतं, त्यामुळे ते असं मध्ये धरावं लागतं, इथे धरावं लागतं असं मध्ये, तर त्यामुळं केअर शुड बी टेकन व्हाईल हँडलिंग इट. हे खूप खूपच जास्त धारदार असतं, त्यामुळं खूप जास्त काळजी घेतली पाहिजे जेव्हा तुम्ही रेझर हातामध्ये घेता. डू नॉट कीप नीडल्स पिन्स एटसेट्रा एनिवेअर इन द ओपन. बघा हे सगळं आहे, पिन्स आहेत, नीडल्स आहेत, सच थिंग्स गेट लॉस्ट इझिली, खूप पटकन हरवतात या गोष्टी, खाली पडल्या की सापडतच नाहीत. दे कॅन प्रिक यू एनी टाईम अँड एनिवेअर. टू अवॉइड दिस सिच्युएशन ऑलवेज स्टिक द पिन्स अँड नीडल्स ऑन अ मॅग्नेट, नेव्हर लीव सेफ्टी पिन्स ओपन. कधीही बघा ह्या सेफ्टी पिन्स आहेत, ही सेफ्टी पिन अशी कधीही ठेवायची नाही, नेहमी सेफ्टी पिन बंद करून ठेवायची. बघा हे सुद्धा चुकीचं आहे. आणि या ज्या पिना असतात, टाचणे असतात, त्यानंतर सुया असतात, त्या कधीही इकडे तिकडे फेकायच्या नाहीत. बघा हे असं तुम्ही बघितलं असेल, पिन होल्डर म्हणतात याला, याला वरती मॅग्नेट असतं आणि याला झाकण पण असतं, आणि ते तुम्ही जर असं थोडं आडवं केलं तर त्या मॅग्नेटला त्या पिना चिकटून वरती येतात आणि तुम्हाला काम करता येतं. आलं लक्षात? हँडल पॅकिंग नीडल्स अँड द नेल कटर्स केअरफुली. बघा हे आहे नेल कटर, तर हे नेल कटर तुम्हाला नख काढायला नेहमीच उपयोगी असतं आणि नख तर काढलीच पाहिजेत, तर हे नेल कटर कधीही ओपन ठेवायचं नाही. डू नॉट यूज ऑल दीज थिंग दीज इन्स्ट्रुमेंट्स ॲज प्ले थिंग्स.
ही सगळे खेळणी नाहीयेत, त्यामुळे याला खूप केअरफुली हँडल करावं लागतं. आफ्टर युजिंग दीज इन्स्ट्रुमेंट्स पुट देम इमिजिएटली इन देअर प्रॉपर प्लेसेस, त्यांची जिथे जागा असेल तिथेच परत हे सगळं नेऊन ठेवलं पाहिजे. डू नॉट कीप नाईफ सीजर्स ऑन द एज ऑफ द टेबल, बाय अ लिटिल पुश दे मे फॉल ऑन द ग्राउंड अँड हर्ट समबडी. कधीही ह्याच्या एजला, टेबलाच्या एजवर या गोष्टी ठेवायच्या नाही, त्या कधीही खाली पडून तुम्हाला जखम होऊ शकते, तुम्हाला लागू शकतं. व्हाईल हँडलिंग ओवर शार्प इन्स्ट्रुमेंट्स लाईक सीजर्स, नाईफ्स ऑर कंपास टू अदर्स, ऑलवेज प्लेस द पॉइंटेड साइड्स टुवर्ड्स युअर सेल्फ अँड द हँडल साइड इन द अपोजिट डायरेक्शन. बघा, कुणालाही कात्री द्यायची असेल तर त्याची जी दोन पाती बंद केलेली असतात ती स्वतःकडे पकडायची आणि त्याचं हँडल दुसऱ्याकडे पकडायचं. आलं लक्षात? पुढे काय आहे? इफ अ ग्लास आर्टिकल हॅज, बघा हे आहेत ग्लास आर्टिकल, जर ग्लास तुमच्या हातून फुटला, कलेक्ट द ग्लास पीसेस केअरफुली अँड पुट देम इन द बिन. तर हे सगळे ग्लासचे तुटलेले काचा असतात त्या खूप शार्प असतात आणि त्या तुम्हाला खूप पटकन लागू शकतात, पण त्यामुळे त्या खूप काळजीपूर्वक आपल्याला गोळा करायचे आहेत. डू नॉट हँडल द फाईन ग्लास पीसेस विथ युअर हँड, कधीही काचेचे तुकडे हाताने गोळा करायचे नाहीत. टू कलेक्ट द स्मॉल ग्लास पीसेस मॉइस्टन अ पीस ऑफ क्लॉथ अँड कलेक्ट द स्मॉल पीसेस ऑफ ग्लास अँड थ्रो देम इन टू द बिन. बघा हे कसं गोळा करायचं, एक ओला कपडा घ्यायचा जाडवाला आणि त्यांनी त्या सगळ्या काचेचे तुकडे गोळा करायचे आणि तो कपड्यासकट डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. समजला हा धडा तुम्हाला? तर आता अभ्यास काय आहे बघा बरं. क्लासवर्क आहे रीड लेसन नंबर 5 आणि होमवर्क आहे रीड लेसन नंबर 5, ड्रॉ शार्प इन्स्ट्रुमेंट्स अँड नेम देम. शार्प इन्स्ट्रुमेंट्सची खूप चित्र मी तुम्हाला दाखवली आहेत, तर त्याची चित्र काढायची आहेत आणि त्यांना नावं द्यायची आहेत. आलं लक्षात? हा आहे आपला क्लासवर्क आणि होमवर्क, हे दोन्ही तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर खूप काळजी घ्या बरं का हे शार्प इन्स्ट्रुमेंट्स वापरताना. तर आता आपण, समजला का धडा? खूप काळजीपूर्वक वाचा आणि काळजी घ्या स्वतःची सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा. जर कोणी तुम्हाला या गोष्टी वापरू देत नसेल तर त्यांना त्यांच्या गायडन्स खाली, म्हणजे ते सोबत असताना या गोष्टी वापरायची परवानगी घ्या. ठीक आहे, तर कारण आता तुम्ही मोठे होणार आहात आणि या गोष्टी कशा वापरायच्या हे आपण शिकलेलो आहोत, त्यामुळे या गोष्टी वापरताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आलं लक्षात? तर धडा नीट वाचायचा आहे आणि होमवर्क आणि क्लासवर्क दोन्ही करायचं आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.